भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून नागरिकांच्या हितासाठी राबवण्यात आलेले विविध योजनांच्या संदर्भात आपला संकल्प विकसित भारत अभियानाची सोनोरी गावातून 24 नोव्हेंबर पासून सुरुवात करण्यात आली. सोनोरी ग्रामपंचायतमध्ये आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून आमदार हरीश पिंपळे यांनी केंद्र सरकारच्या आपला संकल्प विकसित भारत या रथाला हिरवी झेंडी दाखवली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरीब शेतकऱ्यांसाठी विविध योजना अंमलात आणली आहे. सदर योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांना फायदा मिळत आहे. आरोग्य योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपये प्रत्येकांना आरोग्याची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी 6,000 रुपये अनुदान देण्यात येत आहे. अशा अनेक योजना भाजप शासन गरिबांच्या विकासासाठी प्रदान करीत आहे. सरकारच्या या ध्येयधोरणांचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा व्हावा या दृष्टिकोनातून या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला सरपंच नाझेरा परवीन, सिकंदर खान, उपसरपंच भूषण कोकाटे, गटविकास अधिकारी अशोक बांगर, नायब तहसीलदार उमेश बनसोड, तालुका आरोग्य अधिकारी सुधीर कराडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते. MCN न्यूज मराठीसाठी धनराज सपकारसह कॅमेरामॅन नरेंद्र वाढूनकर, अकोला. केलेले अनेक केंद्र शासनाची योजना आपला संकल्प विकसित भारत अंतर्गत अनेक योजना राबवल्या आहे. त्या योजनेच्या माध्यमातून आपल्या तालुक्यात प्रथमच या अभियानाची सुरुवात आपल्या मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीशभाऊ पिंपळे यांच्या हस्ते उद्घाटन करून झालेली आहे. आपल्यासोबत मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीशभाऊ आहे. या संदर्भात त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. भारत सरकारच्या वतीनं मोदी सरकारची हमी या माध्यमातून आपला संकल्प विकसित भारत या रथच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या ज्या योजना आहे त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठी 7 दिवस हा रथ मूर्तिजापूर मतदारसंघातील मूर्तिजापूर तालुक्यातील 86 ग्रामपंचायतमध्ये जाणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये सरपंच उपसरपंच मंडळी या कार्यक्रमाला BDO साहेब, नायब तहसीलदार साहेब, THO साहेब, डॉक्टर साहेब, शिक्षक मंडळी, विद्यार्थी सगळे आज इथं हजर झालेले आहेत. आणि आज याची सुरुवात मुठ्यार मतदारसंघामध्ये सोनोरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून माझ्या हस्ते पूजन करून हिरवी झेंडी देऊन या रथाचं रिसीव उद्घाटन आम्ही केलेलं आहे. आज याची सुरुवात झालेली आहे. हेल्थ कार्डच्या माध्यमातून प्रत्येक जणांना 5 लाख रुपयापर्यंत उपचार करण्यासाठी कार्ड त्यांना देण्यात येणार आहे. त्याचं वितरण आम्ही केलेलं आहे. महिलांचं, पुरुषांचं शुगर, BP त्यांचं ब्लड टेस्टिंगचा कॅम्प इथं लागलेला आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माहितीच्या संदर्भातला, उज्ज्वला योजनेच्या माहितीच्या संदर्भातला, भारत सरकारच्या मोदीजींच्या ज्या ज्या योजना आहे, कारण मोदीजींचं लक्ष आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास, शेवटच्या घटकापर्यंत या योजना पोहोचल्या पाहिजेत. अंत्योदय या संकल्पनेतून भारत सरकारच्या योजनेचा लाभ जो लाभार्थी त्या लाभामध्ये बसू शकते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून देशभरामध्ये आपला संकल्प विकसित भारत माध्यमातून प्रत्येक तालुक्या मतदारसंघात जिल्ह्यात या रथाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार सुरू आहे. त्याची सुरुवात आज ग्रामपंचायत सोनोरीमधून रिसीव झाली ही मी जाहीर करतो आणि याचा फायदा प्रत्येक लाभार्थ्याला होईल या अपेक्षेने मी या रथाला शुभेच्छा देतो आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदीचे धन्यवाद देतो आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांचे धन्यवाद देतो की शेवटच्या घटकापर्यंत भाजप सरकार काम करत आहे आणि त्याची फलस्वरूपी म्हणून आज याची सुरुवात झालेली आहे. धन्यवाद.